मित्रांनो, मी जीके बायोटेक मधून जितेंद्र वानखडे. आज मी भद्रावती तालुका जिल्हा चंद्रपूर कोंढा येथे आज मत्स्य साहेब यांच्या शेतामध्ये आलो. 400 किलोमीटर दूरवरून त्यांची इच्छा होती चंदन लावण्याची. तर आपण ज्या शेतकऱ्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी आपले जीके बायोटेक कुठल्याही स्तरावर जाण्यासाठी तयार आहे आणि केव्हाही जाण्यासाठी तयार आहे. बरोबर, तर एवढ्या लांबून मी येऊन आपले मत्स्य साहेब यांच्या समाधानासाठी त्यांना चंदन शेती लावायची इच्छा आहे म्हणून मी आलेलो आहे. तर चंदनाबद्दल म्हणजे चंदनाचं महत्त्व आता हे समजून सांगतील तुम्हाला शेतकरी. मत्स्य साहेब सांगतील तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही जे व्हॉट्सअपला लिटरेचर टाकलं होतं त्यावरून मी प्रेरित झालो. ते सगळं डिटेल्स त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मी स्वतः निर्णय घेतला साहेब की बाबा मी स्वतः चंदन लागवड करेन. आणि शेतीला आयुष्यभर परंपरागत जी शेती आहे आणि इतरही माध्यमाची जी शेती आहे त्याच्यामधून आर्थिक मिळकत जी मिळते त्याच्या 10 पट किंवा 100 पटही म्हणायला हरकत नाही. जर चंदनाची जोपासना केली तर त्याच्यातून मिळकतीतून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. बरोबर. माझ्याकडे स्वतः कृषी केंद्र आहे, शॉप आहे. बरोबर. तर मी असा निर्णय घेतला की याच्यात एक आंतरपीक 3 महिने चालते, त्यानंतर चंदनापासून मिळणारं पीक चालते आणि 3 महिने माझं स्वतःचं पीक चालतं आणि चंदनाची लागवड होते. त्यामुळे अशा गावालगत शेती असून सुद्धा मी 2 एकराचं चंदन लागवडाचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला तुम्ही नोव्हेंबरला लागवड करायची, मला नोव्हेंबरपर्यंत तुमचं बी बियाणं आलं पाहिजे. बिलकुल. आणि माझी लागवड झाली पाहिजे. बरोबर. एवढं बोलतो. आणि तसेच बाकी शेतकऱ्यांनी आज जिथपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल, मेसेज जाईल, होईल तोपर्यंत कोणी 100 कोणी 50 जेवढं शक्य होईल तेवढे सुद्धा झाडं लावावं. आणि जी कंपनी तुमची गॅरंटी घेत आहे तर त्याच्यामुळे परत शेतकऱ्यांचं मनोबल वाढेल. बरोबर. आणि कंपनीने सुद्धा माझं असं म्हणणं की ती गॅरंटी ठेवायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. हा, नाहीतर मग शेतकऱ्यांनी लावायचं मग मार्केट येते पुष्कळ लोकांना नाही समजत. आता माझ्यासारखा शेतकरी आहे की ठीक आहे मला मार्केट तयार केलं तर मी ऑनलाईन कुठेही विकू शकेल. बरोबर. परंतु काही शेतकरी आहे की त्यांना ते मार्केट तयार होत नाही. बरोबर. त्यांना तुम्ही मार्केट योग्यरीतीने मिळवून देऊन त्याची विक्री हे ते सर्व करा. आणि 8 वर्षापर्यंत तुम्हाला मिळकत मिळते म्हणजे बँकेला जनरली डिपॉझिट केलं तर त्याला 8 वर्ष लागते. ते 1 लाखामध्ये डिपॉझिट तिकडे तर 1-2 कोटी रुपये होत असेल आणि इकडला 1 लाखामध्ये 2 लाख रुपये होत. बरोबर. आणि शेती जर सेफ्टी राहते तर मला हा योग्य वाटतो. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि मी करणार म्हणजे माझं फायनल झालं. मी तुम्हाला चेक देऊन देईल आणि माझी नोव्हेंबरमध्ये लागवड करा. चालेल चालेल. आपण शेतकऱ्याला हे याच्यासाठी देतो आहे की जेणेकरून उद्या त्याला त्याचं जे भविष्य आहे ते चांगलं सुधारेल. आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आपला जो मार्केट अवेलेबल आहे आणि शेतकऱ्यासाठीही जर शेतकऱ्याला जर विकायचं असेल तर त्यांनी ऑनलाईनसुद्धा मार्केट आहे. KSDL आहे, कर्नाटका सोप डिटर्जंट लिमिटेड कंपनी आहे. ह्या भरपूर अशा कंपन्या आहेत, अगरबत्तीची झाली, आपल्या साबणाची झाली, परफ्यूमची, ह्या भरपूर कंपन्या ज्या आहे हे शेतकऱ्याजवळून चंदन विकत घेतात. त्या ज्या शेतकऱ्याला माहीत नाही आहे चंदनाचं महत्त्व आता आपल्या शेतकऱ्याला आता कळलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हे मी कुठेतरी हे तडजोड करतो आहे की त्याच्यासाठी एवढं प्रयत्न करतो आहे की जेणेकरून हा शेतकऱ्याचं जे आहे भविष्य सुधारेल. आता आपलं महाराष्ट्राचा शेतकरी काय करतो की फक्त सोयाबीन कपाशी एवढ्यातच घेतो आहे, म्हणजे तो तिथल्या तिथेच राहतोय, तो पायाजवळचं पाहतोय, पण उद्याचा भविष्याचा तो काही विचार करत नाही आहे, नोकरी नोकरीच करतोय. पण गुजरातमध्ये आता चंदनची झाडं कटिंगला आलेली आहे, आपल्याकडे अजून लावलेलंच नाही आहे. आपल्याकडले लोक काय करतात की फक्त बा हे होईन की नाही, हे होईन की नाही, हे जाईन की नाही, अरे तिकडे कटिंगला आले, तिकडे माल तयार आहे, बा माल तयार आहे, पैसे घ्यायला बी लोक तयार आहे. पण विषय असा आहे की चंदनाचे झाड हे ते विकत याच्यासाठी नाही आहे की चंदन हे जगामध्ये अशी गोष्ट आहे की ते जेवढे ठवसान तेवढा पैसा देईन तुम्हाला. तर एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.